नमस्कार युटा, मी श्वेता सवांत आणि तुम्ही बघत आहात नंबर वन चॅनल ठासू चॅनल, जो पोहोचवतो तुमच्यापर्यंत धमाकेदार बातम्या बार बार लगातार. आताच आम्हाला न्यूज आली आहे की युटामध्ये एका नवीन पॉलिटिकल पार्टी ओपन झाली आहे. तर बघूया ही पॉलिटिकल पार्टी कोण आहे आणि हा नेता कोण आहे. प्लीज वेलकम मॅडम सोनावले. नमस्कार मॅडम, धासू चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुम्हाला तुमच्या पार्टी बद्दल काही सांगायचं आहे? पार्टी तर तशी मला लहानपणापासूनच खूप आवडतात. सगळ्या टाईपच्या पार्टी मला खूप आवडतात. बीच पार्टी, फुल साइज पार्टी, टीम पार्टी, टी पार्टी. एक्सक्यूज मी, सॉरी टू इंटरप्ट, तुमच्या पर्सनल पार्टीज नाही तर पॉलिटिकल पार्टी. ओ, राजनीती पार्टी. येस. येऊन येऊन येणार कोण, गेला उडत शिवाय आहे कोण. मॅडम, आमच्या पार्टीने खूप मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत अप्रोच केलं. हो का? खूप मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये पण अप्रोच केलं. त्यातच एका मराठी मंडळाच्या ग्रुपला पण आम्ही अप्रोच केलं. त्यांना म्हटलं आमच्या पार्टीचं तिकीट तुम्ही घ्या. उलटं ते भडकले ना आमच्यावर. का हो? ते म्हटलं आम्ही तुमच्या पार्टीचं तिकीट विकत का घेऊ, तुम्ही आमच्या मराठी पिक्चरचं तिकीट विकत घेतलेलं. अशाच राजनीतीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी चालतच असतात. मी पण नव्हतं घेतलं. तर तुमची पार्टी आता राजनीतीमध्ये आली आहे, तर तुमच्या पार्टीचा नारा काय? येऊन येऊन येणार कोण, गेला उडत शिवाय आहे कोण. येऊन येऊन येणार कोण, गेला उडत शिवाय आहे कोण. हा नारा मी तयार केलेला आहे. अरे वा, एकदम जोरदार नारा. ओके, बेसिकली मॅडम तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सत्तेवर आल्यावर हा देश चालवायला तुम्हाला जमेल? जमेल का नाही जमणार? बिलकुल जमणार. जिथे मी गेले 7 वर्ष झालं एअरपोर्ट वरून सोडत बोंबील चोरत आणायला मला जमले. देश चालवायला का नाही जमणार? बिलकुल जमणार. व्हेरी गुड. सोडे बोंबील. तर मॅडम तुम्ही सत्तेवर आल्यावर सर्वात पहिलं काय करणार? वाव, व्हॉट अ लवली क्वेश्चन. थँक यू. सत्तेवर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एक जबरदस्त पार्टी करणार. फुल साइड पार्टी. फुल अवेलेबल नसेल तर बीच साइड पार्टी. फुल ड्रिंक अनलिमिटेड. आपण घर किसी पर लेके नहीं जाने दोगे हमें? मैडम मैडम काय ना, पर्सनल पार्टी नहीं, तुम्ही जनतेसाठी. जनतेसाठी काय? आजकाल इलेक्ट्रिसिटी बिल हा लोकांमध्ये सगळ्यात मोठा कन्सर्न होत चाललेला आहे. तर मॅडम इलेक्ट्रिसिटी बिल येतं कशाने जास्त? पंख्याने. पंखा, बरोबर. म्हणूनच आमच्या पक्षाने असं ठरवलं आहे की आम्ही पंखेच काढून टाकणार आहे. ना रहेगा पंखा, ना आएगा इलेक्ट्रिसिटी बिल. बघा झालं की नाही इशू सॉल्व. परफेक्ट. येऊन येऊन येणार कोण, गेला उडत शिवाय आहे कोण. गेला उडत. जिंदाबाद जनशक्ती किती पार्टी. जिंदाबाद. एक क्युरियोसिटी होती मॅडम की तुम्ही राजनीतीमध्ये एंट्री कशी केली? व्हॉट वॉज द मोटिवेशन बिहाइंड एंटरिंग पॉलिटिक्स? काय असतं ना मॅडम, किस्मत किस्मत ही बात होती आहे आणि ॲक्च्युली टाइम टाइमच्याच गोष्टी असतात. मी एकदा असंच माझ्या नवऱ्याबरोबर जबरदस्त भांडत होते, पॉईंट टू पॉईंट भांडत होते. तर माझा नवरा म्हटला, अगं तू एवढे बुद्धिस्तूर भांडणं करते, तू इथं काय करते? तू तर पॉलिटिशियन असायला पाहिजे होती. तर बघा, आले मी पॉलिटिक्समध्ये. सो तुमच्या पॉलिटिक्समध्ये येण्याच्या मागे आपण मिस्टर सोनावलेंना श्रेय दिलं पाहिजे. हरकत नाही. मॅडम आता आमचा चॅनल लाईव्ह आहे, तुम्हाला सगळेजण बघतायत, घरोघरात बघतायत, तर तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे त्यांना? मी लाईव्ह दिसते आता. ओ येस. मला सगळेजण बघू शकताय? ओ येस, प्रत्येकजण घरी पण बघू शकतो तुम्हाला. हा, तर मला माझ्या नवऱ्याला सांगायचं आहे की आज काय माझा स्वयंपाक बनवू नका, आज मी इथं जेवण येणार आहे. इथं जाम धमाल पार्टी चालू आहे. ओ मॅडम, ह्याला काही अर्थ? तुम्ही काय बोलताय? दरवेळी मी तुम्हाला विचारते मुद्द्याचं, पॉलिटिक्स बद्दल बोला मॅडम, नॉट तुमच्या घरच्या पार्टी बद्दल. प्लीज प्लीज. तर तुम्हाला काही बोलायचं आहे? काही बोलणार तुम्ही? नाही ना, मला काही बोलायचंच नाही ना. अहो, तुम्हाला पाण्याबद्दल काही बोलायचं आहे? मला पाणी पण नकोय आता. तुम्हाला पाणी नको पण लोकांना मॅडम. अरे लोक पाण्यात बुडतील ना, त्यांना तरी कशाला पाणी पाहिजे? मॅडम इथे आपण ते पाणी नाही, पाणी टंचाई बद्दल. पाणी टंचाई. पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच आमच्या पक्षाने ठरवलं आहे
तुम्हाला टाइम माझं घडा आहे तू नाही थँक्यू. तर मॅडम आम्हाला आताच कळलं अपोजिशन पार्टी मुलांना माठ वाटते, तर तुमची पार्टी असं काही करणार आहे? अरे मुलं आधीच एवढी माठ आहेत, त्यांना माठ कशाला वाटताय? आमच्या पक्षाने असं ठरवलं आहे की आम्ही मुलांना मोफत टॅब देणार आहोत आणि त्या टॅब मध्ये बौद्धिक खेळ टाकणार आहोत. बौद्धिक खेळ कोणते? जसे की टेम्पल रन, कॅन्डी क्रश, अशा प्रकारे बौद्धिक खेळ त्यामध्ये. सोनावे मॅडमचा जनशक्ती किती पार्टी. मॅडम अजून एक क्वेश्चन होता की तुम्ही मुलांसाठी काय करणार? ॲक्च्युली मी माझ्या मुलासाठी ह्या वर्षी 20 तोळ्याची चेन करणार आहे जी त्याला त्याच्या लग्नामध्ये उपयोगी पडेल. वा. आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला नवीन गाडी पण घेतली आहे आणि त्या गाडीच्या पाठीमागे घेते. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं? क्या बात आहे मॅडम. तुमच्या पार्टीचा सिम्बल काय असणार आहे? आमच्या पार्टीचा सिम्बल असणार आहे घोडा. घोडा? येस. घोडा कधी थकत नाही, आमचे कार्यकर्ते कधी थकणार नाही. जोपर्यंत आम्ही सत्तेवर येत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. तसं मॅडम ह्या वर्षी आम्हाला चान्सेस फारच कमी वाटत आहेत, कारण आमचे 16 सीट आहेत आणि त्यातले 15 तिकीट अजून जायची राहिलेली आहेत. 15 जायची राहिली आणि परवाच इलेक्शन आहे. वा. पण मॅडम 16 तिकीट, तुमची पार्टी छोटी आहे असं नाही म्हणत तुम्हाला? ऍक्च्युली काय ना मॅडम, मी मुद्दा छोटी पार्टी ठेवली. कसं 9 ते 12 पार्टी ठेवली, स्वीट सिम्पल, सगळ्या येऊन लगेच जातात आणि कसं 12 च्या पुढे पोलीस पण त्रास देतात. अच्छा राजनीती पार्टी. येस थँक्यू. जिंकून तर आम्ही येणार, कारण पुण्यातले 550 वोट आम्हालाच भेटणार आहे. पुणेकर वोट द्या आम्हाला, वडापाव भेटेल तुम्हाला. क्या बात आहे, क्या बात आहे मॅडम. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आलात, आपला वेळ दिलात आणि आपल्या पार्टीबद्दल सांगितलं. तर बिफोर यू वाइंड अप, तुम्हाला अजून थोडं काही तुमच्या पार्टीबद्दल सांगायचं आहे? हां सांगायचं आहे ना. ॲक्च्युली ह्या वर्षी आमच्या पक्षाने असं ठरवलं आहे की आम्ही सत्तेवर आल्यावर इंडियामध्येच पार्टी करू, कारण आता वेळ खूप कमी आहे. पण पुढच्या वर्षी आम्ही दुबईमध्येच पार्टी करणार आहे. कार्यकर्ते खुश तर जनता खुश. पण तिसऱ्या वर्षी आम्ही असा विचार करतोय की आम्ही मला एका पार्टीला जायचं. तर ओ तुम्ही पार्टीला चाललाय? येस. ऍक्च्युली मला पण खूप साऱ्या पार्ट्या आवडतात. हो का? हा मग तुम्ही जॉईन करणार? लेट्स गो, लेट्स गो, लेट्स पार्टी देयर. या. अरे अभी तो पार्टी सुरू हुई है.